सरस्क्रीन दिसते व्यवस्थित, सरस्क्रीन व्यवस्थित दिसते. थोडं पुढं घ्या आणखी थोडं, तुमचा चेहरा थोडा वरपट होतोय. ओके आणखी हेच होते, चेहरा चेहरा नाही नाही हो आता व्यवस्थित दिसत. त्याच्यामध्ये आज आपण क्रम ओळखणे हा जो भाग आहे बुद्धिमत्ता चाचणीमधील, हा जो मुख्य विषय आहे त्या विषया संदर्भात तो उपघटक आहे की चुकीचे पद ओळखा या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, फार सोपा घटक आहे आणि त्याच्यामध्ये पाठीमागच्या काही परीक्षांचा जर आपण त्या ठिकाणी आढावा घेतला तर प्रत्येक वर्षी आपल्याला एक किमान एक प्रश्न या घटकावर आलेला दिसतोय. ठीक आहे, तर प्रश्न कसा येतो आणि त्या संदर्भात आपण विचार काय करायला पाहिजे याबाबत थोडीशी आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत, थोडक्यात चर्चा करणार आहोत. ठीक आहे, प्रश्न असा आहे की दिलेल्या संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये या घटका संदर्भात येत असतो. दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये जर आपण पाहिलं असेल, तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी जॉईन होता, पाठीमागच्या भागामध्ये पाहिलं असेल की आपल्याला गटात न बसणारं पद ओळखायचं होतं आणि ह्यावेळेस आता मात्र आपल्याला संख्या मालिकेतील चुकीचं पद ओळखायचं आहे. म्हणजेच तुम्हाला फक्त एकच म्हणजे काही याच्यामध्ये सांगतोय की गटात न बसणारं पद आणि संख्या मालिकेतील चुकीचं पद संख्या मालिकेतील चुकीचं पद ह्या दोन्ही भिन्न भिन्न गोष्टी आहेत. कारण गटात न बसणाऱ्या पदामध्ये आपल्याला तीन संख्यांमध्ये साम्य असतं, तीन संख्यांमध्ये सारखेपण असतं, त्यांची एक वेगळी वैशिष्ट्यता असते, ठीक आहे, त्यांची त्या ठिकाणी वेगळी एक विशेषता असते, वेगळेपण असतं, आणि एक संख्या मात्र त्याच्यामध्ये बसत नाही म्हणून त्या ठिकाणी आपल्याला चौथी संख्या बाजूला काढायची असते गटात न बसणाऱ्या पदांमध्ये. परंतु चुकीचे पद ओळखामध्ये आपल्याला मात्र त्या ठिकाणी तिघांमध्ये साम्य नसतो, त्याचा जो फरक आहे त्याचा जो विशिष्ट क्रम आहे तो क्रम आपल्याला ओळखायचा असतो. त्या क्रमामध्ये काही काही झालेला आहे का, त्या क्रम त्या ठिकाणी तुटण्यात आलेला आहे का, किंवा त्याच्यामध्ये काही दुसऱ्या काही एखादी संख्या आलेली आहे का, अशा प्रकारे ह्या चुकीच्या पद ओळखणे या भागामध्ये आपण काही प्रश्न घेऊन कशा प्रकारे त्या ठिकाणी विशिष्ट क्रम असतो संख्यांमध्ये हा भाग आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर मित्रांनो प्रश्न येतो आपल्याला दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. याच्यामध्ये प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं, बारकाईने जर पाहिलं तर प्रश्नामध्ये आपल्याला संख्या मालिका, मालिका याचा अर्थ काय आहे, मालिका याचा अर्थ त्याच्यामध्ये विशिष्ट असा एक क्रम आहे, विशिष्ट त्याच्यामध्ये असा क्रम आहे तो आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा असतो. म्हणजे गटात न बसणारं पद आणि या ठिकाणी चुकीचं पद ओळखा या दोन्ही भिन्न भिन्न गोष्टी आहे, ते पहिल्यांदा त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता आपण एखादं उदाहरण घेऊयात त्याच्या संदर्भात आणि काय उदाहरणावरती कशा प्रकारे त्या ठिकाणी आपण विचार करायचा आहे, प्रश्नावर त्या ठिकाणी कशा प्रकारे विचार करायचा आहे, उत्तरापर्यंत कसं जायचंय हे देखील आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. तर प्रश्न आहे या ठिकाणी 8, 17, 25, 35 आणि 44 आहे. आता या संख्या पाहिलेत आपण 8, 17, 25, 35 आणि 44 या संख्या ज्या आहेत त्या संख्या एका विशिष्ट क्रमाने त्या ठिकाणी आपल्याला मांडलेल्या दिसतील. परंतु तो क्रम या उदाहरणामध्ये तो क्रम त्या ठिकाणी काहीतरी मिसमॅच झालेला असतो. तो मिसमॅच झालेला जो क्रम आहे तो वेगळा जो क्रम आहे तो आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये चुकीचं पद आपल्याला सापडून जाईल, आहे की नाही. मग याच्यामध्ये असा साहजिकच विचार करायचा की पहिल्यांदा त्या ठिकाणी कोणताही प्रश्न घेतला की त्याचं निरीक्षण आपण केलं पाहिजे. निरीक्षण करत असताना आपल्याला या प्रश्न मालिकेमध्ये निरीक्षण करत असताना आपल्याला आपल्याला असं शोधायचं की ह्या या ठिकाणी त्या मूळ संख्या आहेत का, या वर्ग संख्या आहेत का,
वर्ग संख्यांमध्ये एक ने कमी किंवा एक ने जास्त किंवा दोन ने कमी दोन ने जास्त संख्या आहेत का? घन संख्या आहेत का? एक ने कमी किंवा एक ने जास्त आहेत का? त्यानंतर मूळ त्रिकोणी संख्या आहेत का? अशा प्रकारे आपल्याला निरीक्षणातून त्या ठिकाणी काय करायचं आहे, या प्रश्नाकडे पाहायचं आहे. निरीक्षण करत असताना काय पाहायचं सुरुवातीला, की मूळ संख्या आहेत का, वर्ग संख्या आहेत का, घन संख्या आहेत का, घन संख्यांच्या आजूबाजूची संख्या आहेत का, वर्ग संख्यांच्या आजूबाजूची संख्या आहेत का. तर इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की कुठंच त्या ठिकाणी इथं फक्त एक घन संख्या आहे, परंतु इथं वर्ग संख्या आहे, परंतु बाकीच्यांमध्ये तिघांमध्ये मात्र काय दिसत नाही. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, निरीक्षणामध्ये आपल्याला जर पाहिलं, आपण जर त्या ठिकाणी विचार केला तर निरीक्षणातून आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. दुसरं त्याच्यामध्ये काय करायचं की फरक काढायचा आहे, दुसरा भाग याच्यामध्ये फरक काढायचा आहे. आपलं जनरल कॉमन निरीक्षण झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण फरकाकडे गेलं पाहिजे. ठीक आहे, तर फरकाकडे गेल्यानंतर मात्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय की सर्वसाधारणपणे आपल्याला काय करायचंय की संख्यांचा चढता जो क्रम आहे तो कशा संख्या वाढलेल्या आहेत याच्या बाबत आपण विचार करणार आहोत. या ठिकाणी या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी संख्या वाढलेली आहे अधिक नऊ ने वाढलेली आहे. जर आठ मध्ये त्या ठिकाणी नऊ जर मिळवले तर त्या ठिकाणी सतरा हे आपलं उत्तर येतंय. सतरा मध्ये त्या ठिकाणी आपण जर आठ मिळवले तर पंचवीस उत्तर येत आहे. पंचवीस मध्ये जर पस्तीस दहा मिळवले तर पस्तीस उत्तर येत आहे. आणि पस्तीस मध्ये ज्यावेळेस आपण नऊ मिळव्यात त्यावेळेस आपलं उत्तर 44 येणार आहे. मग बारकाईने जर आपण त्या ठिकाणी फरकाचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी दिसतं की पहिला फरक हा नऊचा आहे, दुसरा त्या ठिकाणी आठचा आहे, तिसरा त्या ठिकाणी दहाचा आहे, चौथा नऊचा आहे. मग असा हा फरक त्या ठिकाणी पहिल्यांदा नऊ आठ दहा नऊ असा जो फरक आहे याच्यावरती जर आपण बारकाईने विचार केला तर या ठिकाणी जरी एक संख्या चुकीची असेल तरी पण दोन फरक मात्र त्याच्यामध्ये वेगळे येत असतात. बरोबर, एक संख्या जरी चुकीची आहे तरी पण फरक मात्र दोन वेगवेगळे येत असतात. मग अशा अशा प्रकारे जर अशी जर हे आली प्रश्न जर आला तर या प्रश्नामध्ये आपण पुन्हा नव्याने संख्या मालिका त्या ठिकाणी तयार करू शकतो का याचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. बरोबर, मग पाहूयात आपण या ठिकाणी इथं नऊचा फरक आलेला आहे, इथं नऊचा फरक आलेला आहे. या उदाहरणामध्ये अतिशय त्या ठिकाणी निरीक्षण क्षमता आपली एकदम प्रचंड पाहिजे, कारण आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं असतो की चुकीचं पद रुकत असताना त्यातला फरक जो आहे निरीक्षणातून आपल्याला ते उदाहरण आलेलं नाही, परंतु फरक ज्यावेळेस आपण काढूया त्या फरकाचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे, ही मात्र महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी. बरोबर, मग याच्यामध्ये नऊ नऊ इथं नऊ आहे, इथं नऊ आहे. मग आपण काय करूयात, या सगळ्यांमध्ये जर फरक नऊ जर घेतला तर त्या ठिकाणी एखादी संख्या वेगळी दिसते का याच्या बाबत आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत. मग नवीन संख्या मालिका या ठिकाणी मी लिहितो की ज्याच्यामध्ये नऊ नऊ ने संख्या सगळ्या वाढलेल्या आहेत. बरोबर, मग त्याच्यामध्ये पहा आठ आहे, सतरा आहे. मग त्याच्यामध्ये काय करूयात, सतरा मध्ये त्या ठिकाणी नऊ मिळूयात, सव्वीस झालेला आहे. सव्वीस मध्ये नऊ मिळव्यात, इथं त्या ठिकाणी पस्तीस झालेला आहे. पस्तीस मध्ये नऊ मिळव्यात, 44 झालेला आहे. मग जर आपण त्या ठिकाणी प्रत्येक संख्या ही नऊ नऊ ने जर वाढवली तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला वरील संख्या मालिकेपेक्षा एक वेगळी संख्या दिसते, ती म्हणजे या ठिकाणी सव्वीस ही संख्या वेगळी आलेली आहे. म्हणजेच या संख्या मालिकेमध्ये जर चुकीचं पद जर कोणतं असेल तर ते पंचवीस आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे जर या चुकीच्या पदाचा जर आपल्याला त्या ठिकाणी चुकीचं पद शोधायचं असेल, त्याच्यावर विचार करायचा असेल, तर निरीक्षण हे आपल्याला आपल्याला करावं लागेल. निरीक्षणातून नाही झालं तर त्या ठिकाणी फरक काढावा लागेल. म्हणजे साधारणपणे जर आपण विचार केला की गटात न बसणारं पद आहे किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी येणार त्या ठिकाणी संख्या कोणती आहे किंवा त्या ठिकाणी गटात न बसणारं पद आहे याच्यामध्ये सारखे सारखे निकष त्या ठिकाणी लावलेले आहेत, जर त्याच्यावरती जर आपलं त्या ठिकाणी परिपूर्णता म्हणजे आपण त्याच्यावरती जर चांगल्या प्रकारे विचार केला तर खरोखर या त्या ठिकाणी प्रश्नांचं उत्तर काढणं अतिशय आपल्याला सोपं जाणार आहे. बरोबर, मग याच्यामध्ये पहा आता या नवीन संख्या मालिका बनवल्यानंतर आपल्याला सव्वीस हे पद या ठिकाणी पंचवीसच्या ऐवजी पाहिजे होतं. म्हणजेच या संख्या मालिकेमध्ये त्या ठिकाणी पंचवीस हे पद इतरांपेक्षा किंवा त्या ठिकाणी वेगळं आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी पर्यायामध्ये पंचवीस हे उत्तर लिहिलं पाहिजे. ठीक आहे,
मग पहिल्यांदा त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, आशय प्रश्न सोडवत असताना काय करायचं आहे, तर आशय प्रश्न सोडवत असताना आपल्याला निरीक्षण करायचंय. सुरुवातीला निरीक्षणामध्ये काय पाहायचं आहे, निरीक्षणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वर्गसंख्या आहेत का, घनसंख्या आहेत का, मूळ संख्या आहेत का, त्रिकोणी संख्या आहेत का, त्यांच्या आजूबाजूची संख्या आहेत का, ते पहिल्यांदा पहा निरीक्षणामध्ये. त्या ठिकाणी त्या काही सापडलेले नाही अशा वेळेस काय करायचंय, अशा वेळेस त्यांच्या मधला फरक काढायचा आहे. म्हणजे मग फरक काढल्यानंतर, फरक काढल्यानंतर तो असा का, स्वतःच्या त्या ठिकाणी मनाला प्रश्न विचारायचा आहे की जो फरक आलेला आहे तो असा का आलेला आहे. मग असा का, फरक असा का, किंवा असे का, फरक जो आलेला आहे तो असे का आलेला आहे, तो फरक आहे की नाही. आणि जर फरक आलेला असेल तर त्या ठिकाणी पहिल्या संख्येची ती त्या ठिकाणी काय, पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज आहे का, वजाबाकी आहे का, गुणाकार आहे का, त्यांच्यामधील त्या ठिकाणी एकक स्थानचा अंक घेतलेला आहे का, एकक स्थानच्या अंकाचा वर्ग केलेला आहे का, अशा प्रकारे त्या किंवा एखाद्या त्या ठिकाणी फरक जो आहे तो दुपटीने वाढलेला आहे का, या प्रकारे जर आपण प्रश्नांचा विचार केला तर आपल्याला या प्रश्न प्रकारामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. मग या ठिकाणी आपण दुसरा एखादा प्रश्न घेऊयात. सोळा, बावीस, चोवीस, अठ्ठावीस आणि बत्तीस, त्याचे पर्याय जे दिलेले आहेत ते पर्याय आहे एक बावीस, दुसरा पर्याय आहे अठ्ठावीस, तिसरा पर्याय जो आहे तो आहे चोवीस आणि चौथा पर्याय जो आहे तो सोळा आहे. आता प्रश्न आलेला आहे की संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा, संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा असा प्रश्न आलेला आहे. त्या प्रश्ना त्या प्रश्नामध्ये सोळा, बावीस, चोवीस, अठ्ठावीस आणि बत्तीस अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या संख्या आलेल्या आहेत. मग आपण काय करणार आहोत, आपलं निरीक्षण पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे. निरीक्षणामध्ये काय पाहायचं आपल्याला, निरीक्षणामध्ये पाहायचंय की आपल्याला त्या ठिकाणी निरीक्षण कोणत्या संदर्भात करायचं, की ह्या मूळ संख्या आहेत का नाही, या वर्गसंख्यांच्या वर्गसंख्या फक्त इथे एकच आहे, बाकीच्या वर्गसंख्या दिसत नाही, बरोबर, घनसंख्या आहेत का नाही, त्रिकोणी संख्या आहेत का, एखाद एकच फक्त त्या ठिकाणी त्रिकोणी संख्या अठ्ठावीस दिसते, बरोबर. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला या निरीक्षणातून तर काही साध्य होत नाही. मग याच्यामध्ये आपण दुसऱ्या भागामध्ये किंवा दुसऱ्या त्या ठिकाणी जो निकष आहे निरीक्षणानंतरचा, दुसरा जो टप्पा आहे तो आहे फरकाकडे जाणार आहोत. मग यांचा फरक आपल्याला काढून घ्यायचा आहे. याचा जर फरक काढला की याच्या दोन्ही संख्यांमध्ये जो फरक आहे तो आहे सहाचा आहे, अधिक सहाचा आहे, बरोबर. मग ह्या दोन्ही संख्यांमध्ये जर फरक काढला तर त्या ठिकाणी आहे अधिक दोनचा आहे, ओके. याच्यामध्ये जर फरक काढला तर अधिक तो चारचा आहे, ओके. याच्यामध्ये जर आणखी फरक काढला तर तो अधिक चारचा आहे. तो चारचा आहे. मग जर आपण विचार केला, बारकाईने जर आपण विचार केला तर काय प्रश्नाचं उत्तर काय येईल पाहत आपल्याला. आपल्याला साधारणपणे दिसतंय की फरक जो आहे तो दोन, चार, चार, सहा असा फरक आलेला आपल्याला दिसतोय, बरोबर. मग आता जर बारकाईने जर विचार केला, जर फरकाबाबत विचार केला तर दोन फरक सारखे आहेत, इथे चार आणि इथे चारचा फरक त्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतोय. मग याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथे चार आणि इथे चारचा फरक आहे. मग आपण या ठिकाणी काय होऊ शकतो, फरक त्या ठिकाणी वेगळा येऊ शकतो का, किंवा चार येऊ शकतो का, वेगळा फरक आलेला आहे, चार येऊ शकतो का, मग असा विचार आपण करूयात, ठीक आहे. मग पहिल्या दोन संख्यांमध्ये सहाचा फरक आहे, दुसऱ्या दोन संख्यांमध्ये त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातल्या संख्यांमध्ये दोनचा फरक आहे. जर आपण या ठिकाणी चारचा फरक आणू शकलो आणि इथं पण चारचा फरक आणू शकलो तर आपलं त्या ठिकाणी चुकीचं पद ओळखणं हे बरोबर येऊ शकत, बरोबर. मग आपण काय करणार आहोत, संख्या मालिका नव्याने बनवूयात. आता मग सोळा घेऊयात. सोळा, तर सोळामध्ये आपण जर चार मिळवले तर त्या ठिकाणी आपलं वीस हे उत्तर येत आहे. वीस मध्ये जर चार मिळवले तर आपलं चोवीस हे उत्तर येत आहे. चोवीस मध्ये जर आपण चार मिळवले तर अठ्ठावीस हे उत्तर येत आहे. आणि अठ्ठावीस मध्ये जर आपण चार मिळवले तर बत्तीस हे आपलं उत्तर येत आहे. नवीन संख्या मालिका आपल्याला तयार करावं लागणार आहे याच्यामध्ये.
जी नवीन संख्या मालिकेमध्ये साधारणपणे सारखेच फरक तुम्हाला दिसतील की 16 आणि 4 20, 20 आणि 4 24, 24 आणि 4 28, 28 आणि 4 32. मग अशा प्रकारे या संख्या मालिकेमध्ये पूर्वीच्या आणि आपण बनवलेल्या नवीन संख्या मालिकेमध्ये काय वेगळेपण आहे? तर याच्यामध्ये वेगळेपण आपल्याला असं दिसतंय की इथं जो 22 आहे त्या 22 च्या ऐवजी आपल्याला काय पाहिजे होतं, 20 ही संख्या पाहिजे होती, जेणेकरून त्यातला फरक हा काय झाला असता, सारखा आला असता. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रश्नाकडे जावं लागेल. पहिल्यांदा निरीक्षणातून जा, निरीक्षणातून त्या ठिकाणी मूळ संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, त्रिकोणी संख्या आहेत का ते पहा. निरीक्षणातून त्या ठिकाणी आपल्याला सापडलं नाही काही, त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नाची उकल जर मिळाली नाही, तर आपण त्या ठिकाणी फरकाकडे जायचंय, हे मात्र लक्षात ठेवा. मग फरक असा का आला हे देखील विचारायचंय, फरक असा का आला, त्या ठिकाणी फरकाबाबत तो हट्ट धरायचा आपल्याला की असंच का तसंच का, याचा संबंध आहे का पहिल्या संख्येशी काही फरकाचा, हे मात्र आपल्याला प्राधान्याने पाहावं लागेल. मग फरकामध्ये सुद्धा मूळ संख्या येऊ शकतात, वर्ग संख्या येऊ शकतात, घन संख्या येऊ शकतात, त्रिकोणी संख्या येऊ शकतात, है की नाही? अशा प्रकारे त्या ठिकाणी संख्यांची, त्या ठिकाणी अंकांची बेरीज असू शकते, वजाबाकी असू शकते, गुणाकार असू शकतो. या प्रकारात आपल्याला त्या ठिकाणी चुकीचं पद ओळखलं या भागाकडे आपल्याला जायचं आहे. नंतर आहे पुढचा प्रश्न जो आहे, ही जी परीक्षा आहे मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ती जर पाहिली आपण, तर त्याच्यामध्ये आपल्याला जरी पाचवीची परीक्षा जरी वाटत असेल तरी देखील या ही परीक्षा जी आहे ती फार महत्वाची. त्याचं कारण असं, आता जो पुढचा आपण प्रश्न घेणार आहोत तो पुढचा प्रश्न पाचवीच्या स्तराचा आहे, आपल्या स्कॉलरशिपच्या भागामधला आहे, परंतु तो 2019 ला पुणे ग्रामीण पोलिसांची जी भरती झालेली आहे त्या भरतीमध्ये तो प्रश्न आलेला आहे. ओके, मग प्रश्न कसा होता पहा, तुम्हाला सोडवता येऊ शकतो का प्रश्न पहा. आता तर प्रश्न असा आहे, चुकीचं पद संख्या मालिकेतील चुकीचं पद ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे 2019 च्या पुणे ग्रामीण पोलीस भरतीमध्ये. बरोबर, मग याच्यामध्ये जर विचार केला आपण तर त्या ठिकाणी प्रश्न पहिल्यांदा लिहूया, त्याच्यानंतर आपण विचार करूया. 4, 6, 10, 15, 21 आणि 28 आणि सांगितलंय आपल्याला की या प्रश्न प्रकारामध्ये किंवा या संख्या मालिकेमध्ये चुकीचं पद ओळखायचं आहे. मग आता आपण साधारणपणे विचार काय करणार, पहिल्यांदा निरीक्षण करणार आहोत आपण. बरोबर, निरीक्षणातून त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायचंय, निरीक्षणातून पाहायचंय की वर्ग संख्या आहेत का या त्रिकोणी संख्या आहेत का, या मूळ संख्या आहेत का सगळ्या, या घन संख्या आहेत का सर्व, हे पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे. बरोबर, निरीक्षणातून आपल्याला नाही सापडलं तर आपण फरकाकडे जाणार आहोत, पण पहिल्यांदा निरीक्षण करणं फार गरजेचं आहे. ओके, मग याच्यामध्ये जर पाहिलं आपण 6, 10, 15, 21, 28, तर 4, 6, 10, 15, 21, 28 मित्रांनो आपल्याला असं कळतं या ठिकाणी की या ज्या संख्या आहेत 6, 10, 15, 21 आणि 28 या ज्या संख्या आहेत त्या त्रिकोणी संख्या आहेत, त्या त्रिकोणी संख्या आहेत, म्हणजेच संख्या मालिकेतील जे पद आहे ते आहे, त्या ठिकाणी चुकीचं जे पद आहे ते 4 आहे, याच्या ऐवजी 3 पाहिजे होतं, 1, 3, 6, 10, 15, 21, 28 अशा प्रकारे या त्रिकोणी संख्या या ठिकाणी क्रम दिलेला आहे. म्हणजे पहा, 2019 ला हा पुणे ग्रामीण पोलीस भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे. किती सोपा प्रश्न आहे पहा, किती सोपा प्रश्न आहे. तुम्ही मुलं अगदी सहजासहजी हा प्रश्न सोडवू शकता. पाठीमागच्या जर परीक्षांचा विचार केला आपण तर 2017 ला पण एक प्रश्न आलेला आहे, 2018 ला एक प्रश्न आलेला आहे, 2019 ला देखील एक प्रश्न आलेला आहे, 2020 ला देखील एक आहे, आणि 2021 ला देखील एक प्रश्न आलेला आहे. मग त्या प्रश्नांकडे जाण्याच्या पूर्वी आपण काही उदाहरणं घेणार आहोत, वेगळ्या प्रकारची ती उदाहरणं आहेत ती घेणार आहोत. ठीक आहे, प्रश्न क्रमांक त्या ठिकाणी पुढचा आहे 1, 2, 4, 6, 16 आणि 32 असा प्रश्न आहे. ओके, असा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे ते पहिल्यांदा पाहूयात. आता काय करायचं आपल्याला याच्यामध्ये, तर निरीक्षण करायचं आपल्याला याच्यामध्ये पहिल्यांदा. तर निरीक्षणातून आपल्याला काय दिसतं पाहूयात. आता
निरीक्षण करत असताना मूळ संख्या आहेत का, वर्ग संख्या आहेत का, घन संख्याबाबत काही निकष लागत त्या ठिकाणी दिसत नाही, त्रिकोणी संख्यांबाबत आपल्याला त्या ठिकाणी काही दिसत नाही, मग त्या ठिकाणी संख्यांची दुप्पट वगैरे असं दिसतं, सरासरी दिसत आहे, संख्यांची दुप्पट या ठिकाणी दिसते, एकची दुप्पट दोन आहे, दोनची दुप्पट चार आहे, अरे इथं मग याच्यामध्ये दोन मिळवले आहे, इथं त्या ठिकाणी दुप्पट येत नाही आणि इथं मात्र दुप्पट आहे, सोळाची दुप्पट त्या ठिकाणी 32 आहे, सोळ दोन 32 बरोबर। जरी एक संख्या चुकीची असेल, जरी एक संख्या चुकीची असेल किंवा वेगळी असेल, चुकीची म्हणण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी वेगळी असेल तरी पण ती दोन फरकांना मात्र त्या ठिकाणी डिस्टर्ब करत असते, नाही का, दोन फरक त्या ठिकाणी त्याच्यामुळे डिस्टर्ब होत असतात। आपण जरी फरक जरी काढला याच्यातला तरी तो एक आहे, तो दोन आहे, इथं त्या ठिकाणी परत दोन आहे, इथं 10 आहे आणि इथं त्या ठिकाणी 16 आहे। हा फरक जरी काढला तरी आपण त्या ठिकाणी दिसतंय आपल्याला की हा एकची दुप्पट झालेली आहे, इथं त्या ठिकाणी नाही का, इथं आपल्याला काही त्या ठिकाणी मिस्टेक वाटते, इथं त्या ठिकाणी जर संख्यांमध्ये जरी पाहिलं आपण एकची दुप्पट दोन, दोनची दुप्पट चार, सोळाची दुप्पट 32, मग इथं त्या ठिकाणी जर तीन संख्यांमध्ये दुप्पट आहे, तीन संख्यांमध्ये दुप्पट झालेली आहे, तर मधली जी संख्या आहे तिच्यामध्ये मात्र त्या ठिकाणी काहीतरी गडबड झालेली आहे, ती दुरुस्त करणार आहोत आपण संख्या मालिका। मग संख्या मालिका दुरुस्त करायची आपल्याला याच्यामध्ये पहा, आता जर आपण दुप्पटीचा जर हा भाग घेतला, दुप्पटीचा जर हा भाग घेतला तर एकची दुप्पट दोन आहे, दोनची दुप्पट चार आहे, चारची दुप्पट 8 पाहिजे, 8ची दुप्पट 16 आहे, 16ची दुप्पट त्या ठिकाणी 32 आहे, म्हणजे अशा प्रकारे नवीन संख्या मालिका तयार झाली आहे दुप्पटीनुसार, दुप्पटीनुसार नवीन संख्या मालिका तयार झाली आहे। म्हणजे इथं पहा, 1 गुणिले 2 दोन, 2 गुणिले 2 चार, 4 गुणिले 2 8, 8 दुणे 16, 16 गुणिले 2 32, अशा प्रकारे नवीन संख्या मालिका तयार झाल्यानंतर पूर्वीची आणि नवीन संख्या मालिकेमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर एक समान आहे, दोन आहे, चार आहे, 16 आणि 32 आहे, म्हणजे संख्या मालिकेतील चुकीचं पद जर आपण पाहिलं तर ते चुकीचं पद येत आहे, ते चुकीचं पद येत आहे 6, त्याऐवजी काय पाहिजे संख्या मालिकेमध्ये 8 हे पद पाहिजे, बरोबर। मग आता याच्यामध्ये आणखी एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आपण तुमच्या समोर मी घेऊन येतोय आता, तो एक या ठिकाणी आतापर्यंत आपल्या अभ्यासक्रमामध्ये वगैरे तुम्ही पाहिला नसेल कदाचित असं मला वाटतंय, की संख्या मालिकेमध्ये चुकीचं पद ओळखायचं आपल्याला, बरोबर, संख्या मालिकेतील चुकीचं पद ओळखायचे। संख्या मालिका आहे 144, 1, तुम्ही हा प्रश्न लिहून घेतला तरी चालेल, 100, 27, 64, 125, 36, पुरत नाही वाटते जागा, 216 आणि 4 ही संख्या मालिका आहे, 144, 1, 100, 27, 64, 125, 36, 216 आणि 4, ओके, या सगळ्या फॅमिलियर संख्या आहेत आपल्या, हे तुम्हाला पहिल्या क्षणी लगेच जाणवतं की ह्या आपल्या संबंधित संख्या आहेत, ह्या आपण दररोज वापरतोय, प्रश्न सोडवताना यांचा दररोज आपण त्या ठिकाणी उपयोग करतोय, काही वर्ग संख्या दिसतात, काही तुम्हाला घन संख्या दिसतात, बरोबर। त्या ठिकाणी पर्याय काय आहे, पर्याय आहेत 343, 16, दोन संख्यांचे पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत, चुकीचं पद ओळखायचं आपल्याला त्या ठिकाणी, चुकीचं पद ओळखत असताना एकच पद येईल चुकीचं असं, म्हणजे हा थोडा वेगळा प्रश्न आहे, पर्यायमध्ये त्या ठिकाणी चुकीचे दोन पद दिलेले आहेत, ते चुकीचे दोन पद आपल्याला त्या ठिकाणी सापडवायचे त्याच्यामध्ये। दुसरं आहे 343 आणि 16, दुसरं आहे 216, 216 आणि 4, तिसरं जो आहे त्या ठिकाणी 25 आणि 343, आणि चौथा जो पर्याय आहे तो आहे 343 आणि 343 आणि 144, अशा प्रकारचे पर्याय दिलेले आपल्याला, म्हणजे आपल्याला दोन संख्या त्या ठिकाणी काय करायच्या, चुकीच्या पदामध्ये ओळखायच्या आहेत, ओके। मग आपण काय करणार आहोत आता, निरीक्षण करायचं आपल्या प्रश्नाबाबत, निरीक्षण आपलं त्या ठिकाणी खूप सूक्ष्मरित्या पाहिजे,
की 144, 100, 27, 64, 125, 36, 216 आणि 4 याच्यामध्ये जर या ठिकाणी मी निरीक्षण केलं तर हा 12 वर्ग आहे, हा 1 वर्ग आहे आणि 1 घन पण आहे. 1 हा 1 वर्ग पण आहे, 1 घन पण आहे. म्हणजे लगेच आपल्या याच्यात यायला पाहिजे, लक्षात मध्ये यायला पाहिजे की हा वर्ग पण आहे आणि घन पण आहे. हा त्या ठिकाणी काय 100 वर्ग आहे, सॉरी 10 वर्ग आहे, 10 वर्ग 100 आहे. ओके, त्याच्यानंतर हा 27 त्या ठिकाणी 3 घन आहे, 8 हा घन पण आहे आणि सॉरी 64 हा त्या ठिकाणी वर्ग पण आहे आणि घन पण आहे. बरोबर, 4 तो घन आहे आणि 8 तो वर्ग आहे. 125 हा घन आहे, हा वर्ग आहे, त्या ठिकाणी हा घन आहे आणि हा वर्ग आहे. मग याच्यामध्ये आपण जर बारकाईने जर पाहिलं तर काही वर्ग संख्या आहेत आणि काही घन संख्या आहेत. पाठीमागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलंय की क्रम ओळखणेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं पद येईल. ज्यावेळेस संख्या जास्त असतात, त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे की समस्थानच्या संख्या आणि विषम स्थानच्या संख्या याच्यावरती आपण विचार केला पाहिजे. बरोबर, मग आपण काय करूयात, या ठिकाणी संख्या भरपूर आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 संख्या आहेत. अशा वेळेस समस्थांच्या संख्या आणि विषम स्थानच्या संख्या याच्यावरती त्या ठिकाणी आपण फोकस करणार आहोत. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी पाहत इथं विषम स्थानची संख्या झालेल्या आहेत, समस्थांच्या संख्या पाहणार आहोत आपण. आता समस्थांची संख्या पाहणार आहोत आपण. ठीक आहे, मग आता जर बारकाईने जर आपण विचार केला तर ह्या विषम स्थानच्या संख्यांमध्ये काय आहे नेमकं, तर विषम स्थानच्या संख्यांमध्ये वर्ग संख्या आपल्याला दिसतात. म्हणजे हा 12 वर्ग आहे, 12 वर्ग 144 आहे, 100 हा त्या ठिकाणी 10 वर्ग आहे, 110 वर्ग आहे. बरोबर, त्याच्यानंतर त्या ठिकाणी 64 हा 8 वर्ग आहे. बरोबर, 8 वर्ग आहे. इथं त्या ठिकाणी 6 वर्ग आहे, 36, 12 वर्ग, 10 वर्ग, 8 वर्ग, 6 वर्ग, त्या ठिकाणी पुढे आहे 2 वर्ग आहे. हे पाहतोय आपण, 2 वर्ग आहे 4. बरोबर, इथं त्या ठिकाणी समस्थानाच्या संख्यांचा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये काय वेगळेपण आहे ते पाहूयात आपण. इथं 1 घन आहे, इथं 1 घन आहे, इथं त्या ठिकाणी 3 घन आहे, इथं 5 घन आहे, इथं 6 घन दिलेला आहे, इथं 6 घन दिलेला आहे. मग मित्रांनो, जर आपण बारकाईने क्रमाचा विचार केला तर सगळ्या वर्ग संख्या आहेत त्या ठिकाणी आणि खालच्या त्या ठिकाणी समस्थानाच्या संख्यांमध्ये सगळ्या घन संख्या आहेत. मग वर्ग संख्यांमध्ये सुद्धा क्रम व्यवस्थित लावलेला आहे का? 12 10 वर्ग आहे, 10 8 वर्ग आहे, 8 6 वर्ग आहे आणि लगेच 2 घेतलेला आहे. बरोबर, 2 वर्ग घेतलेला आहे. मग या ठिकाणी काय पाहिजे होतं आपल्याला? तर या ठिकाणी आपल्याला 4 वर्ग पाहिजे होता, इथं 16 पाहिजे होते आपल्याला वास्तविक तसा विचार केला तर. कारण ह्या वर्ग संख्या ज्या दिलेल्या आहेत त्या 12 10 2 ने कमी झालेल्या आहेत. 12 10 8 6 आणि इथं आपल्याला 4 पाहिजेत. बरोबर, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला इथं हे थोडं या संख्या मालिकेत न बसणारे पद असं दिसतंय आपल्याला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं आपण या समस्थानाच्या अंकांचा जर आपण विचार केलाय तर त्याच्यामध्ये घन संख्या दिसतात, 1 घन, 3 घन, 5 घन आणि इथं 6 आहे. मग 1, 3, 5 आणि इथं काय पाहिजे होता? 7 घन पाहिजे होता, म्हणजे 343 पाहिजे होते. बरोबर, पण 343 ऐवजी या ठिकाणी 6 घन दिलाय, 216, म्हणजे संख्या मालिकेतील हे एक पद चुकीचं दिसतंय आपल्याला. बरोबर, वर्ग संख्या 2-2 ने कमी कमी होत गेल्या आहेत, घन संख्या 2-2 ने वाढत गेलेल्या आहेत. या ठिकाणी इथं डायरेक्ट 4 कमी झाले, इथे डायरेक्ट 1 वाढलेली आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला त्या दोन्ही या संख्या मालिकेमध्ये हे जे पद आहे 216 आणि 4 हे गटात त्या ठिकाणी संख्या मालिकेत चुकीचं पद वाटतंय, चुकीचं पद त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. तर याच्यामध्ये आता पाठीमागच्या काळामध्ये आलेले ज्या काही त्या ठिकाणी आपल्याकडे आता 24 मिनिटांचा वेळ आहे अजून, पाठीमागच्या काळामध्ये काही जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नावरती आपण विचार करणार आहोत. अशा प्रकारची उदाहरणं कदाचित येऊ शकतात, वेगळ्या प्रकारची उदाहरणं आहे. कारण संख्या पालिकेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला एकच पद फक्त चुकीचं ओळखायला आतापर्यंत आलेलं आहे. पण न जाणू कदाचित जिल्हा ज्या ठिकाणी आपण राज्यस्तराची तयारी करतोय मग त्याच्यामध्ये आपण
हे सुद्धा पर्याय त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर असावेत म्हणून या प्रकारचं उदाहरण मी घेतलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहा आता 2017 पासून तर 2021 पर्यंत जे प्रश्न आले आहेत ते मी आता टप्प्याटप्प्याने घेणार आहोत, त्याच्यावरती आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत. ठीक आहे, 2017 जो प्रश्न आलेला आहे तो प्रश्न असा आहे, 26 आहे, 37 आहे, 50 आहे, 63, 86 आहे आणि 190 आहे. त्याच्यामध्ये पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 86 आहे, पर्याय क्रमांक 2 आहे 37 आहे, पर्याय क्रमांक 3 आहे 63 आहे, पर्याय क्रमांक 4 आहे 190 आहे. मग आता आपल्याला काय करायचं की विचार करायचा याच्यावरती काय होणार आहे, निरीक्षण पहिल्यांदा करायचं आहे. निरीक्षणामध्ये पाहायचंय की मूळ संख्या आहेत, तर मूळ संख्या त्या ठिकाणी 37 ही एकमेव मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मूळ संख्यांचा प्रश्न इथे येत नाही. बरोबर, त्याच्यानंतर पुढं वर्ग संख्या आहेत हा किंवा वर्ग संख्यांच्या आजूबाजूच्या संख्या आहेत हा, तर इथं त्या ठिकाणी वर्ग संख्यांच्या आजूबाजूच्या संख्या आपल्याला दिसत आहेत इथं. बरोबर, कारण का इथं 5 चा वर्ग 25 अधिक 1, 6 चा वर्ग 36 अधिक 1, 7 चा वर्ग त्या ठिकाणी 49 अधिक 1. बरोबर, पुढं काय आहे, पुढं त्या ठिकाणी 8 चा वर्ग 64 वजा 1 आहे इथं. आणि पुढं तर त्या ठिकाणी वर्ग संख्या 86 च्या जवळची वर्ग संख्या अशी दिसत नाही की ज्याच्याकडून ज्याच्यामध्ये वजा एक किंवा त्या ठिकाणी अधिक एक आहे. इथं त्या ठिकाणी 109 च्या जवळपास देखील अशी वर्ग संख्या नाही की त्याच्यामध्ये अधिक एक मिळून 109 ही संख्या येईल किंवा वजा एक करून 109 ही संख्या येईल. मग अशा प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं, आता या प्रश्नामध्ये पहा म्हणजे तुम्हाला परीक्षा परिषदेमध्ये जे प्रश्न येतात नाही का, परीक्षा परिषदेकडून जी प्रश्नपत्रिका येते त्याच्यामध्ये अशा प्रकारचं संमिश्रण केलेलं असतं की विद्यार्थी त्या ठिकाणी तो विचार सारखा करत राहावेत, त्यांचा वेळ जावा विद्यार्थ्यांचा, हे की नाही, वेळ जावा या कोणत्या अर्थाने आहेत की त्यांच्यामध्ये विचारांची किती प्रगल्भता आहे आणि एक ट्रॅक दिल्यानंतर त्या ट्रॅकने विद्यार्थी किती वेळ त्या ठिकाणी विचार करतात, तो दुसरा ट्रॅक ते त्या ठिकाणी घेतात का याच्या बाबत देखील त्या ठिकाणी परीक्षा परिषद विचार करायला लावते आपल्याला. मग एखादा विद्यार्थी म्हणतो अरे ही वर्ग संख्या आहे 26 चा, त्या ठिकाणी 5 चा वर्ग आहे, 6 चा वर्ग अधिक 1 आहे, 7 चा वर्ग अधिक 1 आहे, इथं त्या ठिकाणी काय आहे 8 चा वर्ग वजा 1 आहे, मग इथे तर काय दिसत नाही, मग काय आपलं चुकतं की काय, मग वर्ग संख्या तो लिहित बसतो त्याच्यामध्ये फार तो वेळ घालवतो. मित्रांनो इथे सरळ सरळ दिसतंय आपल्याला इथं वर्ग संख्या अधिक एक आहे, वर्ग संख्या अधिक एक आहे, वर्ग संख्या अधिक एक आहे, वर्ग संख्या वजा एक आहे, इथं वर्ग संख्याच नाही, वर्ग संख्यांच्या आजूबाजूच्या संख्याच नाही ते अधिक एक किंवा वजा एक मध्ये. बरोबर, मग या ठिकाणी आपल्याला निरीक्षणातून वर्ग संख्यांबाबतचा निकष लागत नाही, लक्षात घ्या. पहिल्या 3 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न आहे, आपला वेळ घालवण्याचा प्रयत्न आहे, आपल्या त्या ठिकाणी वेगळा विचार करता येतो का, कारण आपल्या आपल्या त्या ठिकाणी काय होतं परीक्षेमध्ये आपल्या त्या ठिकाणी थोडस जरा मानसिक ताणतणावामध्ये थोडस जरा नाही म्हणलं तरी ताणतणाव असतो. आणि मग याच्यामध्ये अशा प्रश्नाबाबत विचार करत असताना आपण त्या ठिकाणी त्याच त्याच सारखं तेच विचार करत बसतो, नाही तर निरीक्षणातून हा प्रश्न सुटण्यासारखा नाही. बरोबर, मग आपल्याला दुसरा पर्याय वापरायचा आहे, पर्याय लगेच चेंज करायचे आपले. एखादा प्रश्न त्या ठिकाणी आपला लवकर लवकर त्या ठिकाणी काय होत नाही, त्याची उकल मिळत नाही, मग अशा वेळेस आपल्याला काय करायचंय त्याचे त्या ठिकाणी ज्या आपण जे निकष लावणार आहे त्याच्यामध्ये बदल करायला हवा. बरोबर, मग आपल्या निरीक्षणातून हा प्रश्न काय सुटत नाही, मग दुसरा पर्याय काय, आपल्याला दुसरा पर्याय त्याच्यामध्ये फरक ओळखणे, राईट. मग फरक घ्यायचा आपल्याला, मग हे या ठिकाणी बाद करून टाकतो मी आता. या ठिकाणी जो फरक आहे तो आहे 11 चा आहे पहिल्यामध्ये, म्हणजे 11 त्याच्यामध्ये मिळवलेले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी 13 आहे, म्हणजे त्या ठिकाणी लगेच पर्याय बदलायचे आहेत आपले, लगेच त्या ठिकाणी निकषांची जी त्या ठिकाणी आपण निकष घेतलेले आहेत ते बदलायचे आहेत लगेच, एका निकषावर थांबू नका. त्या निकषामध्ये त्या संख्या बसत नसेल तर दुसरा पर्याय वापरा, कारण पाहिलं आपण वर्ग संख्यांबाबत त्याचे स्ट्रॉंग त्या ठिकाणी तुम्ही विचार करायला सुरुवात कराल, इथपर्यंत तुम्ही याल पण इथनं पुढे त्या ठिकाणी तुम्ही अडकणार आहात. बरोबर, मग आपल्याला असं वाटतं की हा चुकीचा प्रश्न आहे की नाही, चुकीचा प्रश्न त्या ठिकाणी नसतो, प्रश्न बरोबर असतात, परंतु आपला त्या ठिकाणी काय विचार वेगळा करावा लागत असतो. म्हणजे शिवखेरांचं वाक्य आहे,
की विजेते कोण असतात, विजेते त्या ठिकाणी वेगळ्या गोष्टी करत नाही, प्रत्येक गोष्ट ते वेगळेपणाने करतात, ते विजेते असतात बरोबर। मग याच्यामध्ये पहा 11 13 इथं जर फरक पाहिला आपण तर इथं पण 13 फरक आहे बरोबर, इथं 13 फरक आहे। या दोघांमध्ये पाहिलं आपण तर या ठिकाणी 23 आपल्याला मिळावं लागतील, 23 आणि या दोघांमध्ये पाहिलं तर 23 मिळावं लागतील, परत म्हणजे 23 फरक आहे, सॉरी 23 त्या ठिकाणी 23 फरक त्या दोन्ही संख्यांमध्ये आपल्याला दिसतोय। ओके मग आता बारकाईने विचार करायचा आपण, 11 आहे 13 आहे 13 23 आणि 23 कुठतरी त्या ठिकाणी आपला क्रम मॅच होतोय का, कोणत्या संख्यांबाबत मॅच होतोय, तर याच्यामध्ये 11 ही मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे, 23 ही मूळ संख्या आहे। मग जर आपण विचार केला 11 13 पुढे त्या ठिकाणी दोन संख्या जर सोडल्या म्हणजे 17 19 आणि 23 अशा मूळ संख्यांचा क्रम लागतो, त्याच्यामध्ये ही एक आहे, त्याच्यामध्ये हा एक फरक आहे आणि हा एक फरक आहे, म्हणजे या ठिकाणी हा असा फरक यायला पाहिजे। तर इथं या ठिकाणी काय होतंय, इथं 13 येतो आणि इथं 23 येतोय, म्हणजे ह्या दोघांमधली संख्या जी आहे ती कुठेतरी काय होते, ती कुठेतरी त्या ठिकाणी चुकीची वाटते या संख्या मालिकेमध्ये, चुकीचं पद वाटतं ते बरोबर। म्हणजे याच्यामध्ये जर आपण विचार केला मग आपण काय करूयात, नवीन संख्या मालिका बनवूयात, आता या क्रमाने बनवूयात आपण, मूळ संख्या ज्या आहेत त्याच्या फरकाने नवीन संख्या मालिका आपण बनवणार आहोत बरोबर। मग त्याच्यामध्ये घेतलं आपण 26, नवीन संख्या मालिका आपण बनवतोय, 26 मध्ये जर 11 मिळवले आपण तर ते 37 येतात, 37 मध्ये जर 13 मिळवले आपण तर त्या ठिकाणी किती येतात, ते 50 येतात, 50 मध्ये जर आपण त्या ठिकाणी 17 मिळवले तर ते किती येतात, तर त्या ठिकाणी ते 67 येतात, 67 मध्ये जर मी 19 मिळवले तर ते 86 येतात। पहा आता 67 मध्ये जर 19 मिळवले तर 86 येतात, ते 86 मध्ये जर आपण 23 मिळवले तर त्या ठिकाणी 109 ही संख्या येते मिळते आपल्याला। मग मित्रांनो आपला जो फरक आहे तो फरक हा निश्चितपणे त्या ठिकाणी मूळ संख्यांचा आहे, त्या संख्यांमध्ये मूळ संख्यांचा फरक आहे। मग याच्यामध्ये काय राहिला आहे, पहिल्यांदा 26 मध्ये 11 मिळवले, 37 आले, 37 मध्ये 13 मिळवले, 50 आले, 50 मध्ये 17 मिळवले, मूळ संख्या मिळवल्या आहेत, ते 17 इथे 13 आलेले होते 17 ऐवजी, इथे 19 ऐवजी 23 आले होते, 23 ऍज इट इज आहे बरोबर। मग याच्यामध्ये 17 मिळवले, 67 आले, 67 मध्ये 19 मिळवले, 86 आले। मग या मूळ संख्या मालिकेमध्ये आपण नवीन बनवलेल्या संख्या मालिकेमध्ये कोणत्या त्या ठिकाणी संख्येचा फरक दिसतोय, तर तो फरक आहे 63 या संख्येचा फरक आहे, 63 बरोबर। 63 ऐवजी ज्यावेळेस आपण 67 ही संख्या घेऊयात त्या ठिकाणी तो परत त्या सगळ्या संख्यांमध्ये जो फरक आहे, दोन संख्यांच्या त्या ठिकाणी मधला जो फरक आहे तो त्या ठिकाणी मूळ संख्या पडेल। अशा प्रकारे त्या प्रश्नाकडे पहा कसं पाहायचे, तुम्हाला त्या ठिकाणी अडकवण्याचा सुरुवातीला प्रयत्न झालेला होता का की वर्गसंख्या अधिक एक पर्यंत, इथं वर्गसंख्या वजा एक आहे, इथं पुढे काही नाही। अशा वेळेत जर प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल तर पटकन त्या ठिकाणी आपल्याला फरक पण शोधायचा आहे, म्हणजे पहिल्यांदा निरीक्षण आणि निरीक्षणानंतर त्या ठिकाणी फरक, अशा प्रकारे आपण जायत जाणार आहोत। नंतरचा आहे 2018 प्रश्न आहे मित्रांनो, फार सुंदर प्रश्न आहे ते, एक चॅलेंज आहे, एक त्या ठिकाणी एक आव्हान आहे राज्य गुणवत्ता यादीसाठी। मी माझं त्या ठिकाणी शनिवारी पण मी तुमच्यासोबत बोललेलो होतो, त्या ठिकाणी मंगळवारी बुधवारी पण तुमच्यासोबत मी बोललेलो आहे आणि आज पण तुमच्यासोबत बोलतोय, तेच बोलतोय मी की राज्य गुणवत्ता यादीमध्ये आपल्याला येण्यासाठी किमान कमीत कमी 280 मार्क लागतील किमान, म्हणजे काही वर्षी ते 200 त्या ठिकाणी 84 वरती मेरिट क्लोज झालेला आहे, काही वर्षी त्या ठिकाणी 284 आहे, काही वर्षी 274 वर आहे। मी त्याच्यामधला मध्य सांगतोय, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर त्या ठिकाणी टफ आलं, जर अवघड प्रश्नपत्रिका आली, काठिण्य पातळी तिची जास्त असेल तर मेरिट थोडं कमी येईल, परंतु जर सोपी असेल तर 284 286 पर्यंत सुद्धा त्या ठिकाणी काय होतंय की मेरिट येऊ शकतं, म्हणजेच राज्य गुणवत्ता येण्यासाठी आपल्याला साधारणपणे 280 प्लस इतके मार्क लागतील, म्हणजे किती प्रत्येक प्रश्नाला किती त्या ठिकाणी वेटेज आहे हे तुमच्या लक्षात येईल बरोबर। मग याच्यामध्ये पाहणार आहोत 2018 प्रश्न आया 11 27 51 त्याच्यानंतर आहे 83 102 आणि 171 आहे 171 आहे।
तर अशा प्रकारचा प्रश्न आहे, याच्यावर तुम्हाला काय विचार करता, तुम्ही एक विचार करा. आपल्याला निरीक्षण करायचं या संख्यांचं. निरीक्षण करत असताना आपल्याला पाहायचंय की त्या मूळ संख्या आहेत. हा, 11 ही मूळ संख्या आहेत, परंतु बाकीच्या मात्र मूळ संख्या आपल्याला दिसत नाही. 83 आहे, बाकीच्या काय दिसत नाही. मूळ संख्या त्या ठिकाणी होऊ शकणार नाही, मूळ संख्यांची मालिका होऊ शकणार नाही. मग त्या ठिकाणी त्रिकोणी संख्या आहेत, त्रिकोणी संख्या पण नाही. वर्ग संख्या आहेत, मग वर्गसंख्येमध्ये विचार करत असताना मित्रांनो आपल्याला एक बारकाईने विचार करायला हवा. वर्गसंख्यांमध्ये आपण फक्त अधिक एक वजा एकचा विचार करत होतो. वर्गसंख्याच्या आजूबाजूला आहे का, आपल्या निरीक्षणातून पटकन वर्गसंख्याच्या आजूबाजूच्या संख्या मिळून जातात. जर तुमचं निरीक्षण स्ट्रॉंग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला संख्या मिळून जाणार आहे. वर्गसंख्या त्या ठिकाणी वर्गसंख्यांच्या आजूबाजूच्या संख्या आहेत त्या. मग याच्या जवळचा वर्ग आहे त्या ठिकाणी 3 वर्ग आहे 9. 3 वर्गामध्ये त्या ठिकाणी 2 मिळवले आहे. इथं 5 वर्गामध्ये 2 मिळवले आहे. इथं 7 वर्गामध्ये 2 मिळवले आहे. इथं त्या ठिकाणी 9 वर्गामध्ये 2 मिळवले आहे. 9 वर्गामध्ये 2 मिळवले आहे, बरोबर. नंतर नंतर जर पाहिलं तर 10 वर्गामध्ये 2 मिळवले आहे. नंतर पाहिलं तर या ठिकाणी 13 वर्गामध्ये 2 मिळवले आहेत. अरे या ठिकाणी तर संपूर्ण त्या संख्यांमध्ये ते ज्या संख्या आपल्याला दिल्या आहेत संख्या मालिकेमध्ये, त्या तर वर्ग संख्यांमध्ये 2 मिळून दिलेल्या आहेत सगळ्या संख्या. मग आता याच्यामध्ये वेगळेपण काय आहे, वेगळेपण काय आहे, याच्यामध्ये वेगळेपण कसं शोधायचं आहे. मग 3 वर्ग आहे, त्याच्यात 2 मिळवले 11 आले. 5 वर्ग आहे, 25, त्याच्यामध्ये 2 मिळवले 27 आले. 7 वर्ग आहे, त्याच्यामध्ये 2 मिळवले 51 आलेत. 9 वर्ग, त्याच्यामध्ये 2 मिळवत आलेले आहेत 83. 10 वर्ग आहेत, 2 मिळवले आहेत. 13 वर्ग आहेत, 2 मिळवले आहेत. मग आता वर्ग संख्यांमध्ये सुद्धा क्रम आहे का नाही ते पाहायचं आपल्याला. इथं तर त्या ठिकाणी सगळ्या संख्यांमध्ये अधिक 2 मिळवले आहेत. मग गटात न बसणारे त्या ठिकाणी गटात नाहीत. संख्या मालिकेतील चुकीचं त्या ठिकाणी चुकीची संख्या कोणती, चुकीचं पद कोणतं आहे त्या ते ओळखत असताना त्या ठिकाणी, हा, याच्यावरती परत बारकाईने विचार करायचा की हे कशाचे वर्ग आहेत. हा 3 वर्गामध्ये आहे, हा 5 वर्गामध्ये 2 आहे, हा 7 वर्गामध्ये 2 आहे, हा 9 वर्गामध्ये 2 आहे. इथं मात्र 10 वर्ग येतोय आणि इथं 13 वर्गामध्ये 2 आहे. मग जर बारकाईने जर आपण पाहिलं तर 3, 5, 7, 9 या त्या ठिकाणी विषम संख्या आहेत. विषम संख्यांच्या वर्गामध्ये 2 मिळवले आहेत. इथं मात्र त्या ठिकाणी 10 ही समसंख्या आहे. समसंख्येच्या वर्गामध्ये त्या ठिकाणी 2 मिळवलेले आपल्याला आढळतात. मग जर आपण त्या ठिकाणी या 10 ऐवजी जर आपण इथं 11 जर घेतले असते, 11 वर्गामध्ये 2 म्हणजे 11 वर्ग 121 आणि त्याच्यामध्ये जर 2 मिळवले, 121 अधिक 2 123. मग जर आपण त्या ठिकाणी 102 ऐवजी 123 ही जर संख्या घेतली असते तर त्याच्यामध्ये आपल्याला अगदी सहज उत्तर मिळालं, है की नाही. या ठिकाणी 102 ऐवजी 123 जर संख्या घेतली तर आपल्याला याच्यामध्ये ही संख्या मालिका बरोबर होते आणि उत्तर पण त्या ठिकाणी आपल्याला लगेच सापडतं, सहजासहजी सापडतं, बरोबर. म्हणजे या ठिकाणी वर्ग संख्यामध्ये 2 मिळवले आहेत, परंतु काही याच्यामध्ये एका ठिकाणी मात्र विषम, बाकीच्या विषम संख्यांच्या वर्गामध्ये 2 आहे, एका ठिकाणी मात्र समसंख्येच्या वर्गामध्ये 2 आणि वर्ग संख्या 2-2 ने वाढत राहिल्या आहेत. 2-3 वर्ग, 5 वर्ग, 7 वर्ग, 9 वर्ग, इथं 11 पाहिजे आणि इथं 13 वर्ग दिलेला आहे. ओके, म्हणजे अशा प्रकारे 2018 प्रश्न आहे. पहा याच्यामध्ये किती बारकाईने तुम्हाला पाहावं लागेल तर प्रश्नांची उत्तर तुम्हाला येणार येतील आणि तुम्हाला ते भविष्यामध्ये निश्चितपणे ते येणार आहेत. जर 18 फेब्रुवारीला जी आपली पेपर आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि 9 देखील परीक्षा आता झालेल्या आहेत, तुम्ही सगळे विद्यार्थी 9 देखील अपेअर झालेले आहेत, बरोबर. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त प्रगल्भतेने विचार याच्यामध्ये करायला हवा एखाद्या त्या ठिकाणी प्रश्नामध्ये. आता 2019 जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे मी या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे. 2019 प्रश्न आहे, प्रश्न आहे
अकरा सत्तावीस सत्तावन्न एकशे तेवीस आणि दोनशे एक्कावन्न असा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पर्याय आहे एकशे तेवीस, पर्याय क्रमांक एक एकशे तेवीस, पर्याय क्रमांक दोन आहे सत्तावन्न, पर्याय क्रमांक तीन आहे सत्तावीस आणि पर्याय क्रमांक चार आहे अकरा. आता याच्यामध्ये पाहायचं आपल्याला की काय आहे. सुरुवात करणार आहोत आपण 2017 जसे प्रश्न आलेला होता त्याच प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे 2019. सुरुवातीला पाहायचं, निरीक्षण करायचं, निरीक्षणातून आपल्याला असं दिसेल की या वर्ग संख्यांच्या आजूबाजूच्या संख्या आहेत, काही संख्या आहेत, काही संख्या आहेत. मग आपण काय करणार आहोत की वर्ग संख्यांच्या आजूबाजूच्या संख्या पाहणार आहोत. ओके, मग एकचा वर्ग त्या ठिकाणी जो आहे त्याच्यामध्ये दोन मिळवले आहेत बरोबर, त्याच्यानंतर त्या ठिकाणी तीनचा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये दोन मिळवले आहेत, त्यानंतर पाचचा वर्ग जो आहे त्याच्यामध्ये दोन मिळवले आहेत. इथं मात्र कोणत्या 49 येतो इथे जवळपास किंवा 64 त्याच्यामध्ये दोन मिळवता येणार नाही, वर्ग संख्येमध्ये ही संख्या येणार नाही. ओके, त्याच्यानंतर पुढं 123 ही संख्या घेतलेली आहे, अकराचा वर्ग आहे त्याच्यामध्ये दोन मिळवले आहे, पण 251 जवळपास मात्र संख्या नाही. मग अशा वेळेस आपण काय करत राहतो, अरे बाबा इथं त्या ठिकाणी ह्या वर्ग संख्येमध्ये दोन आहे, वर्ग संख्येमध्ये दोन आहे, इथं दोन आहे, इथं त्या ठिकाणी काहीतरी खडपड करत राहतो आपण. 2017 पण याच प्रकारचा प्रश्न की विचार एका दिशेने करायला लावलाय आणि उत्तर मात्र त्या ठिकाणी वेगळ्या दिशेतून येते, उत्तर मात्र त्या ठिकाणी वेगळ्या विचारातून येते बरोबर. प्रयत्न एका दिशेला करायला लावलेला आहे आपल्याला, प्रयत्न त्या ठिकाणी वर्ग संख्यांबाबत करायला लावलाय आपल्याला, परंतु उत्तर मात्र वेगळ्याच पद्धतीने येणार आहे ते. मग या ठिकाणी जर त्या ठिकाणी दोन संख्यांमध्ये येत नाही तर आपण हा विचार त्या ठिकाणी थांबवला पाहिजे, काही काही त्या ठिकाणी वेळासाठी थांबवला पाहिजे. नाही तर सातत्याने जर आपण त्या ठिकाणी हाच विचार करत बसतो याचा वर्ग संख्येच्या जवळपास आहे काय, दोन कशामध्ये दोन मिळाले त्यावेळेस, कोणत्या वर्ग संख्येमध्ये दोन मिळावं लागतील त्यावेळेस त्याचं 57 उतरेल, कोणत्या वर्ग संख्येमध्ये त्या ठिकाणी दोन मिळावं लागतील त्यावेळेस त्याचं 251 उतरेल, ते येणार नाही, ते येणार नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, हा विचार तात्पुरत्या स्वरूपामध्ये बाजूला ठेवायचा आहे. निरीक्षणातून आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही, निरीक्षणामध्ये काय काय करायचं आहे, वर्ग संख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या, मूळ संख्या, मी आता नवीन जॉईन झालेल्या मुलांसाठी परत सांगतोय. आणि दुसरा पर्याय, दुसरी जी स्टेप आहे आपण घेणार आहोत ते आहे फरक आहे त्याच्यामधला बरोबर. मग आपण फरक काढणार आहोत त्या ठिकाणी, कारण वर्ग संख्यामध्ये दोन मिळून उत्तर येऊ नाही राहिलं. मग दुसरी स्टेप लगेच आपण घ्यायची, फरक करायचा आहे. फरक या ठिकाणी येतोय, इथे पहिला फरक आहे 8 म्हणजे संख्यामध्ये, म्हणजे 3 8 जर मिळवलं तर त्या ठिकाणी 11 येतात. मग 11 मध्ये त्या ठिकाणी किती मिळवले, 27 येतील, 11 मध्ये 16. हा इथं लगेच आपल्या डोक्यामध्ये लगेच आपल्या लक्षामध्ये यायला पाहिजे की क्लिक व्हायला पाहिजे की त्या ठिकाणी काय आलंय, 8 × 2 = 16 हा फरक त्या ठिकाणी आपल्याला येतोय लगेच, नाही लगेच लक्षात यायला पाहिजे आपल्या, कारण आपण तेवढे तर चाणक्य आहात बरोबर, चाणक्य आहात तुम्ही सगळेजण. त्या ठिकाणी 260 म्हणजे जिल्हा परिषदेच्या ज्यावेळेस पहिला पेपर झाला त्याच्यामुळे 260 मार्कांपेक्षा जास्त मार्काचे विद्यार्थी तुम्ही आहात. लगेच एका क्षणामध्ये तुमच्या म्हणजे विचार यायला पाहिजे मनामध्ये की हा जो फरक आहे तो दुप्पट झालेला आहे बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी इथं 30 त्या ठिकाणी फरक आहे, त्याच्यानंतर इथं पुढे 66 फरक आहे, इथं 66 फरक आहे, म्हणजे 57 मध्ये 66 मिळवले तर त्या ठिकाणी काय होते, 123 येतात, आणि इथं 123 मध्ये 128 जर मिळवले तर 251 येतात बरोबर. मग आपल्या लगेच लक्षात यायला पाहिजे की इथं दुप्पट फरक झालाय, जर आपण इथं 8 × 2 = 16, 16 × 2 इथं 32 घेतलं, 32 × 2 जर 64 घेतलं आणि 64 × 2 = 128 हा दुप्पट असणारा फरक आहे संख्यांमध्ये, फरक देणार आहे तो दुप्पट येणार आहे असा. 8 × 2 = 16 आहे, 16 × 2 त्या ठिकाणी 32 इथं फरक यायला पाहिजे, इथं त्या ठिकाणी 32 आणि 64 पुढे फरक दोन्ही संख्यांमध्ये संख्यांमध्ये यायला पाहिजे, आणि 128 आहे तसंच आहे, म्हणजे त्या ठिकाणी संख्यांचा जो फरक आहे तो इथं आणि इथं मिसमॅच होतोय आपला कुठतरी. मग दोन जर फरक मिसमॅच होत असतील तर त्या दोघांमधली जी संख्या आहे
त्या दोघांमधली जी संख्या आहे तिथं काहीतरी त्या ठिकाणी काय असतो, त्या ठिकाणी चुकीचं पद त्या ठिकाणी लिहिलं असतं बरोबर, तिथं काहीतरी गडबड त्या ठिकाणी असते. मग या 57 मध्ये मला प्राथमिक दर्शी प्रथम दर्शी मला 57 मध्ये काहीतरी त्या ठिकाणी काय होते, या संख्यांमध्ये या संख्या मालिकेत चुकीचं पद मला प्राथमिक नाही का प्रथम दर्शी मला वाटते, प्राथमिक माझा अंदाज आहे तो. मग आपण काय करूयात तो पाहूयात. समजा याच्यामध्ये 8 मिळवले, 3 मध्ये 8 मिळवले की 11 होतात, 11 मध्ये 16 मिळवले दुप्पटा 27 होतात. आता 27 मध्ये 16 ची दुप्पट त्या ठिकाणी 32 मिळूयात, 32 मिळवलं की 59 येईल, 59 59 मध्ये 32 ची दुप्पट मिळवली त्या ठिकाणी 32 ची दुप्पट आहे 64 बरोबर. 59 मध्ये 64 मिळवले की त्या ठिकाणी काय होत आहे, त्या ठिकाणी आपल्याला इथं 66 फरक आहे ना, ओके इथं 66 दिलेलं आहे. इथे 64 मिळवले 123 त्या ठिकाणी उत्तर येत आहे, 123 मध्ये 128 मिळवले की 251 उत्तर येते. तर अशा प्रकारे आपल्याला जर पाहिलं तर फरकाची दुप्पट 8, 16, 32, 64 आणि 128 म्हणजे याच्यामध्ये गटात न बसणारी संख्या जी आहे ती 57 आहे. मग आता संख्या मालिकेतील चुकीचं पद ओळखायचं मित्रांनो, कसं ओळखणार आपण संख्या मालिकेतील चुकीचं पद, पहिल्यांदा आपल्याला निरीक्षण करायचं आहे. त्या निरीक्षणामध्ये आपल्याला वर्गसंख्या आहेत, घनसंख्या आहेत का त्रिकोणी संख्या आहे की त्या इतर काही संख्यांमध्ये त्या ठिकाणी क्रम आहे, घनसंख्या आहेत ती शोधायचं आपल्याला बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सापडलं नाही काही तर तुम्ही डायरेक्ट त्याच्या संख्यामधला फरक काढा. संख्यांमधील फरक सुद्धा त्रिकोणी संख्या येऊ शकतो, वर्गसंख्या येऊ शकतो, घनसंख्या येऊ शकतो, त्याच्यानंतर आणखी मूळ संख्या येऊ शकतो, संख्येची दुप्पट होऊ शकते. या उदाहरणामध्ये पाहिलं आपण फरकाची दुप्पट झाली आहे, इथं फरकाची दुप्पट आली आहे. आणि 2019 ला हा प्रश्न आलेला आहे, शेवटचा प्रश्न घेतो 2020 चा आणि त्याच्यानंतर मी थांबतो. आता दोन हजार वीस चा प्रश्न घेतोय 2, 7, 28, 64, 126, 226, 215 एकदम सूक्ष्म निरीक्षण पाहिजे. पहिल्यांदा निरीक्षणच, निरीक्षणामध्ये वर्गसंख्या, घनसंख्या, ज्या जवळपासच्या संख्या, त्रिकोणी संख्या, मूळ संख्या, निरीक्षणच पाहिजे आपलं पहिल्यांदा आहे की नाही. निरीक्षणातून आपल्याला लगेच कळतं अरे ह्या तर काहीतरी त्या ठिकाणी घनसंख्येच्या जवळपासच्या संख्या दिसत आहेत, घनसंख्येच्या जवळपासच्या संख्या दिसत आहेत. मग कशा संख्या आहेत ते पाहणार आहोत आपण, ओके. मग याच्यामध्ये पाहिलं आपण की एकचा जो घन आहे त्याच्यामध्ये जर 1 मिळवला तर उत्तर 2 येते. 2चा जो घन आहे त्याच्या 2चा घन 8 त्याच्यामधनं त्या ठिकाणी 1 वजा केला तर उत्तर 7 येते बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी 3चा जो घन आहे त्याच्यामध्ये जर अधिक 1 मिळवला तर उत्तर 28 येते. 27 मध्ये 1 मिळवलं तर 28 येते. म्हणजे पाहायचं आता लगेच आपल्याला क्रम लागलेला आहे, घनसंख्येमध्ये 1 त्या ठिकाणी मिळवलेला आहे, 1 वजा केलेला आहे, 1 मिळवलेला आहे. आता इथं काय झालंय, 4चा फक्त त्या ठिकाणी घन आलेला आहे 64, इथं फक्त 4चा घन आलाय. इथं काय झालंय, 5चा घन अधिक 1 आहे बरोबर. इथं पुढं 6चा घन वजा 1 आहे, 6चा घन 216, 216 मधून वजा 1 केला 215 आलेले आहेत बरोबर. म्हणजे जर आपण बारकाईने जर पाहिलं तर इथं घनसंख्येमध्ये अधिक 1, इथं वजा 1, इथं अधिक 1, इथं काही दिलेलं नाही, इथं अधिक 1 आणि इथं वजा 1 केलेला आहे. तर अधिक वजा अधिक वजा, इथं वजा पाहिजे होतं, घनसंख्येतून 1 वजा पाहिजे होता, नंतर परत अधिक आणि नंतर परत वजा. तर अशा प्रकारे तो क्रम जुळला असता आपला आहे की नाही. इथं काही दिलेलं नाही म्हणजे त्या ठिकाणी वजा करणार होता आपण. मग जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर ह्या 4च्या घनामधनं त्या ठिकाणी 1 जर वजा केला, 64 मधून 1 वजा केला तर त्या ठिकाणी आपलं उत्तर मिळतंय 63. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी चुकीचं पद कोणतं आहे, चुकीचं पद आहे 64. तर मित्रांनो या ठिकाणी 2020 पर्यंत जे प्रश्न पाहिलेले आहेत, 2021 चा एक शेवटचा प्रश्न आहे तो घेतोय मी आणि त्याच्यानंतर आपण थांबूयात. आता 3, 4, 6, 10, 22
आणि चौतीस. निरीक्षण करा, निरीक्षणातून मूळ संख्या आहेत नाही, एकच फक्त आहे. वर्ग संख्यांच्या आजूबाजूची संख्या आहेत, या ठिकाणी वर्ग संख्या फक्त एकच आहे, बाकीच्या आजूबाजू संख्या दिसत नाही, घनसंख्यांच्या दिसत नाही. त्रिकोणी संख्यांमध्ये सहा आणि दहा आहे परंतु बाकीच्या त्या ठिकाणी दिसत नाही. ओके, तीन सहा दहा आहे परंतु चार बावीस आणि चौतीस मात्र नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, निरीक्षण झालेलं आहे आपलं, निरीक्षणातून आपल्याला वर्ग संख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या त्या ठिकाणी मूळ संख्या सापडलेल्या नाहीत, त्याचा क्रम सापडलेला नाही. मग दुसरा त्या ठिकाणी ठप्पा आपल्याला घ्यायचाय, तो म्हणजे फरक घ्यायचा, राईट. पण जर फरक पाहिला आपण, याच्यामध्ये एकचा फरक आहे, याच्यामध्ये दोनचा फरक आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी चारचा फरक आहे, याच्यामध्ये बाराचा फरक आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा बाराचा फरक आहे, मग लगेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात यायला पाहिजे तिथं की एकची दुप्पट दोन आहे, दोनची दुप्पट चार आहे, चारची दुप्पट जर इथं आठ केली आपण, जर आठ केली आपण, आठची दुप्पट इथे सोळा होईल का ते पाहायचंय. म्हणजे दोन संख्यांमध्ये इथं त्या ठिकाणी दोन ठिकाणी आपल्याला फॉल्ट दिसतोय, म्हणजे त्या दोघांमध्ये जी संख्या आहे ती आपल्याला त्या ठिकाणी बाजूला काढावी लागेल. ती बाजूला काढल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी असं लक्षात येतं की जर ह्या दुपटी फरक जो आहे तो जर दुपटीने वाढत असेल तर एकची जो फरक आहे तो एकचा दोन झालाय, दोनचा चार झालाय, चारचा इथं आठ जर घेतला आपण, म्हणजे जर अठरा जर घेतले इथं जर आठ मिळवले तर अठरा उत्तर येतं दहा मध्ये, आणि त्याच्यानंतर मग सोळाचा फरक येतो का, तर तो सोळाचा फरक येतोय. म्हणजे फरक झाला एक दोन चार आठ आणि त्या ठिकाणी सोळा. जर बावीसच्या ऐवजी जर अठरा आपण घेतले तर म्हणजे चुकीचं पद आहे बावीस, ठीक आहे. अशा प्रकारे प्रश्नाकडे जायचं आपल्याला. प्रश्न फार प्रश्न प्रकार सोपा आहे, थोडस वेगळं त्या ठिकाणी फक्त प्रश्नामध्ये थांबू नका. एक जो मार्ग स्वीकारलेला असेल तर त्याला, त्याच्यातून जर प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नसेल तर आपण निश्चितपणे दुसऱ्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, कारण थांबून जमणार नाही. एका प्रश्नासाठी साधारणपणे फार फार तर एक मिनिट आणि वीस सेकंदांचा वेळ आहे, म्हणून त्या ठिकाणी एखाद्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे हे सुद्धा तुमच्या हातामध्ये आहे. तर एकाच प्रश्नाला तुम्ही पाच पाच मिनिटं देत गेले तर तुमचा पेपर होणार नाही, म्हणून याच्यामध्ये एखाद्या प्रश्नाबाबत एखादी उकल त्या ठिकाणी काढायची आहे तुम्हाला, त्याची उकल काढायची आहे. अशा वेळेस एखाद्या पायरीमध्ये एखादी तुम्ही स्टेप्स वापरताय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उकल सापडत नाही, तुम्ही लगेच दुसरं त्या ठिकाणी पर्याय शोधायचा आहे, दुसरा मार्ग शोधायचा आहे त्या प्रश्नाकडे जाण्याचा. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिलेली आहे, तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलेला आहे, त्याबद्दल मी खरोखर तुमचे त्या ठिकाणी ऋणी आहे. प्रशासनाच्या देखील या ठिकाणी मी खूप धन्यवाद करतो की मला या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसमोर त्यांनी माझं त्या ठिकाणी मत मांडण्याचा त्या ठिकाणी मत मांडण्यासाठी वेळ दिला आहे. खूप सारे धन्यवाद. धन्यवाद सर. गेल्या तीन दिवसांपासून आपण सरांना ऐकत आहोत. सरांनी आज देखील क्रम ओळखणे यामध्ये चुकीचे पद ओळखणे, अचूक उत्तराकडे कसं जायचं, उत्तर चुकलं नाही पाहिजे, मार्क गेले नाही पाहिजे, याबाबत अतिशय सुंदर असं मार्गदर्शन उदाहरण देऊन दिलेलं आहे. पा सरांबद्दल पुन्हा एकदा सांगते की त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दलची क्रम एवढी आहे की प्रत्येक मिनिटासाठी ते झगडत असत की मुलांसाठी तो वेळ देता आला पाहिजे. आणि एवढं बिझी असतानाही सरांनी आपल्याला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने सरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे रवी भापकर सर, डॉक्टर पवार बाबासाहेब सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. थांबवायचं आपण. धन्यवाद सर्वांना.